आपल्या सुखा दुखा मध्ये आम्ही आपल्या बरोबर राहिलेले आहोत साहेबांच्या काळापासून. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी ही वसाहत या ठिकाणी साकारली. मला त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे असं स्वतःला वाटत. कारण ज्यांना घर नाही, जे विस्थापित आहेत, त्यांना बसवण्याचं काम साहेबांनी कुठं केलं? आपल्या गावाच्या शेजारी. किती मोठा मंदिर आहे. तुमचा पत्ता काय? बाबळगाव रोड. पत्ता भाडा कमी काय? बाबळगाव रोड. साधा आहे का तुमचं काम? बाबळगाव रोड हा तुमचा पत्ता आहे. म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा दृष्टिकोन तुम्हाला आपल्या सानिध्यामध्ये बसवायचं. औदात हेतू घेऊन साहेबांनी कॉलनी या ठिकाणी बसवली हे मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. आता इथं पापड कॉलनी सुद्धा आहे. मला अनेक पहिला इथं आल्या होत्या भेटायला. अनेक निवेदन मला या ठिकाणी देण्यात आली. मी पापड कॉलनीतल्या सुद्धा रहिवाशांना एवढंच सांगू शकतो की जी राहिलेली कामं आहेत ती सुद्धा आम्ही नियमित वेळेमध्ये पूर्ण करणार आहोत हेच आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही नमूद केलं.